नंदुरबार जिल्ह्यातील सहा बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी बाजार समितीच्या निवडणुका प्रतिष्ठेचा केल्याचे चित्र आहे. नंदुरबार तालुक्यात भाजप आणि शिंदे गटात सरळ लढत होण्याचे चित्र आहे, तर शहादा तालुक्यात भाजपाच्या दोन वेगवेगळ्या बैठका झाल्यामुळे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत. जिल्ह्यातील सहा बाजार समितीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली आहे. मात्र सर्वच राजकीय पक्ष अजूनही उमेदवारांची चाचपणी करत असल्याचे चित्र आहे. शहादा येथे भाजपाच्या दीपक पाटील आणि आमदार राजेश पाडवे यांच्या उपस्थितीत पहिली बैठक संपन्न झाली, तर दुसरी बैठक पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित, जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यामुळे भाजपाच्या दोन बैठकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे, तर दुसरीकडे पहिल्या बैठकीला भाजपच्या एका गटाचे कार्यकर्ते अनुपस्थित होते, तर दुसऱ्या बैठकीला दीपक पाटील यांच्यासह त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी दांडी मारली होती. शहादा बाजार समिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असून कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद दूर ठेवून कामाला लागण्याचे आदेश पक्षाचे नेते आणि मंत्री विजयकुमार गावित यांनी दिले आहे. शहादा बाजार समितीसाठी महाविकास आघाडीचे बैठक शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून तिन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढळून निघत आहे. महाविकास आघाडी तर दुसरीकडे शिवसेना भाजपातही बेबनाव असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. डीएनए मराठीसाठी सलाउद्दीन लोहार, शहादा, नंदुरबार. आपलं काम तोही थोडस वाचून घेतो आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा सर्वांना होतो आणि त्या अनुषंगाने आपण हे सुरू केलेलं आहे. राहिले होते रात्री धरगाचही करतो काय करायचं ते, आणि तुमच्याकडे आलो तुमच्याकडून घेतलं उद्या तुमच्या इथलं धरगाच आणि नंदुरबारचं उद्या फायनल झालं होईल येणार हा माझा विश्वास आहे. कारण लोकांच्या अपेक्षा आहेत माझ्याकडून हिनाताईकडून, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. लोक बऱ्याचशा वेळेला म्हणतात ह्यांच्या बरोबर किती लोक जातील येतील की नाही, पण आपल्या सर्वांचं प्रेम आहे, एक विश्वास आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांवर विश्वास असला तर माणूस विश्वासाच्या ठिकाणी जातो. आणि अपेक्षा मी करतो की नाही साहेब आई करतील म्हणून, आणि त्या अनुषंगाने आपण सर्व मिळून एकत्रितपणाने करूया, मार्केट कमिटी पण चांगलं करूया, या आपल्या आपल्या भागाचा विकासाचं करूया. सर्व काही गावाचा विकास असेल, आता पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये प्रश्न मिटवतो आहे, त्याच्यानंतर तुमचे गावं व्यवस्थित करण्यासाठी आम्ही प्रयत्न आहोत, गावं व्यवस्थित मूलभूत गरजा तुम्हाला उपलब्ध करून देऊ. मी पूर्ण जिल्ह्यामध्ये 100% रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि बारामाही, माझ्या जिल्ह्यातला जो रस्ता म्हणून आहे तो एकही रस्ता या दोन वर्षात राहणार नाही, याचं मी नियोजन केलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि त्या अनुषंगाने या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी एकत्रित करून लढवता येतील का या पद्धतीची चाचपणी आमची मागील आठवड्यापासून सुरू होती. त्याकरता आज मी शहादा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आज शिवसेनेच्या अरुणप्पा चौधरी यांच्या कार्यालयामध्ये आम्ही इथं जमा झालो. या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्री अरुणप्पा चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे आमचे तालुका अध्यक्ष, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे जवळपास युवक अध्यक्ष, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि आज एक आमच्यामध्ये सर्वसामान्य एक चर्चा झाली की शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीच्या खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास साधण्याकरता या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या पद्धतीनं याची एक लूट चालवलेली आहे, याला एक व्यवसायाचं साधन बनवण्यात येत आहे,
आणि कशा पद्धतीने या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका अधिकारशाहीच्या माध्यमातून तडजोडीच्या राजकारणामधून कशा पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे ही देखील या ठिकाणी आमची एक चर्चा झाली। या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा खऱ्या अर्थाने विकास साधला पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक चेहरा मोहरा बदलला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हक्काची एक कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे। अशा पद्धतीचं ध्येय धोरण आखून आम्ही त्या ठिकाणी या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरता महाविकास आघाडीच्या माध्यमातून पॅनल देण्याचं ठरवलेलं आहे। आतापर्यंत आमच्या झालेल्या चर्चेमध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे, कुठेही आमच्यामध्ये उणे दुणे नाहीत। त्या ठिकाणी संपूर्ण 18 जागा लढवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी सर्वजण निर्धार केलेला आहे आणि त्या माध्यमातून आज आमचे सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर आमच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर देखील चर्चा झाली आणि निश्चितच शाहू फुले आंबेडकरांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असो, आदरणीय राहुलजी गांधी असो किंवा आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी असो, या सर्वांच्या विचारांच्या माध्यमातून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी